गेल्या 4 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदीच्या काळात दुधाची विक्री घटल्यानं त्यातच दूध उत्पादकांचा झालेला खर्च सुद्धा विक्रीच्या पैशातून खर्च पूर्ण होत नसल्यानं दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे आणि महायुतीच्या घटक पक्षांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देत दूध पिशवी भेट दिल्या. कोरोनामुळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून गाईच्या दुधाला प्रतिलिटर 10 रुपये तर दूध पावडरला प्रतिलिटर 50 रुपये अनुदान देण्याची मागणी या निवेदनात देण्यात आली आहे. निवेदन देण्यापूर्वी महायुतीचे सर्वच भक्त घटक पक्षांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विनायक मेटे यांनी माहिती दिली. आज महायुतीच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना मोबाईल एक निवेदन देण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्या दुधाला हे शासन भाव देत नाही, त्यांची छळवणूक करते, पिळवणूक करते आणि अडवणूकसुद्धा करते आहे आणि म्हणून अत्यंत वाईट हाल शेतकऱ्यांचे दूध उत्पादकांचे होत चाललेले आहे आणि म्हणून या विरोधामध्ये आंदोलनाच्या करता तो इशारा देण्याकरता आज आम्ही महायुतीच्या वतीनं संपूर्णपणे खासदार आहेत, आमदार आहेत, संपूर्ण महायुतीचे जिल्हाध्यक्ष आम्ही सगळे निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये प्रमुख आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत, एक जो दूध उत्पादक आहे त्यांच्या खात्यावर प्रत्यक्षपणानं शासनानं 10 रुपये प्रति लिटर हा भाव देऊन त्यांच्या खात्यावर जमा करावं आणि जे बुकटी बनवतात, पावडर बनवतात, त्यांना प्रति किलो 50 रुपयाचं अनुदान देण्यात यावं आणि हे सगळे निर्णय 1 तारखेच्या आत या सरकारनं घेतले जावेत आणि जर नाही घेतले तर याच्या पुढचं जे आंदोलन असेल ते अतिशय उग्र स्वरूपाचं, तीव्र स्वरूपाचं आणि या राज्यातल्या नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये याचं आंदोलन असेल आणि त्या सगळ्याची जबाबदारी ही ठाकरे सरकारांची असेल आणि हे जसंची तसं आमचं सांगणं, आमचं निवेदन हे ठाकरे सरकारकडे पाठवावं असं स्पष्ट आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. निवेदनाच्या बरोबर आम्ही त्यांना दुधाच्या पिशव्या किंवा सुद्धा त्यांना भेट दिलेले आहे. म्हणजे यापुढं आम्ही फक्त निवेदन देऊन थांबणार नाही किंवा फक्त पिशव्या देऊन जाणार नाही, आम्ही काय करणार हे आम्ही नंतर सांगू, परंतु त्याची दखल घेऊन सरकारला मात्र राज्यभर होत असलेल्या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास 1 ऑगस्टपासून हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आंदोलन प्रसंगी विनायक मेटे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल धिकरे, खासदार भारती पवार, आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश मुंडे, अरुण आव्हाड, केदा आहिर, गिरीश पहलवे आदी उपस्थित होते. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डेंट कमला कर्तिवडे, नाशिक.